चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनासारख्या महामारीकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांना प्राण गमवावे लागत आहे, तर दुसरीकडे येथे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती आणि अवैध व्यवसायात वाढ झाली असून त्यास राजकीय संरक्षण मिळत आहे. या प्रकारांना त्वरित आळा घालण्याकरिता जिल्ह्यात एक सक्षम, प्रामाणिक व चारित्र्यवान मंत्री देण्यात यावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकाराद्वारे केली असल्याची माहिती कामगार नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी दिली आहे. आपलं सरकार असेल की कोणतंही सरकार असेल, काँग्रेसची संस्कृती आहे या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता धरणे, आंदोलन, अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधीजींनी आम्हाला जे एक प्रेरणा दिलेली आहे आणि अहिंसेच्या मार्गानं आपलं सरकार असेल कोणाचे सरकार असेल, आमची ही परंपरा आहे काँग्रेसची की जनतेवर अन्याय होत असेल तर आम्ही आवाज बुलंद करू. काही पदाधिकाऱ्यांनी आणि काँग्रेसच्या पालकमंत्र्यांना हटवण्याची मागणी केली आहे, त्या मागणीचे तुम्ही काय समर्थन करता, विरोध करता? या जिल्ह्याला एक चांगला सक्षम पालकमंत्री द्यावा अशी आमची मुख्यमंत्र्याकडनं अपेक्षा आहे, अशीच आमची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याकडनं अपेक्षा आहे की ज्यांनी या जिल्ह्याच्या विकासामध्ये भाग घेतला पाहिजे, जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे आणि हे जे गैरमार्गाने चुकीचे काम सुरू आहे, दारू तस्करी असेल किंवा ड्रग्ज असेल, लोकांच्या जीवनाशी खेळ खेळणारा काम सुरू आहे, हा बंद करणारा पालकमंत्री बाळासाहेब थोरातसारखे किंवा अमित देशमुखसारखे पालकमंत्री व्हावे अशी मागणी आमच्या काही काँग्रेसच्या वरिष्ठ साथींनी केलेली आहे, त्याचे मी समर्थन करतो. वडेट्टीवार समर्थित नाही आहे का, तेवढे सक्षम नाही आहे, त्याबद्दल मला काही भाष्य करायचे नाही आहे.